नमस्कार, आज दिनांक 26/8/2021 वार गुरुवार। केडी चौधरी उद्योग समूह इंदापूर आणि पुणे वरून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की गेल्या हप्त्यामध्ये जी आवक होती ती आवक त्या प्रमाणामध्ये सर्वच मार्केटला आता कमी व्हायला लागली। हे मी वारंवार आपणाला निदर्शन सांगून देत आहे। बऱ्यापैकी डागी मालांची आवक ही जास्त आहे आणि डागी माल त्याचे रेट जरी नाही वाढले तरी चांगले माल हे चांगल्या रेट मध्ये विकले जात आहे, परंतु डागी माल आपण थांबवू शकत नाही आणि माल विरळ विरळून जर आपण मजबूत माल काढले तर आपले नक्की पैसे होत आहेत। हे मी आवर्जून प्रत्येक दिवशी आपल्या शेतकऱ्यांना सांगत असतो। सफरचंदाची आवक वाढते, त्यामुळे सफरचंदाला थोडीफार मंदी ही नक्कीच होत आहे। डाळिंबाची आवक घटते आणि डाळिंबाचे रेटही वाढत आहे, परंतु ज्यावेळेस एक ऍटम मंदीचा होतो तर दुसरा तिसरीकडे जाताना त्याचे अडथळे ठरत असतात, मग त्यात मर्यादा येतात। परंतु जोपर्यंत हलके माल बाजारात कमी होत नाही तोपर्यंत चांगल्या मालाला पण डाळिंबाचा इफेक्ट हा होत असतो। तरी पण जे सिलेक्टेड माल येतात 10-20% ते अगदी टॉप रेटमध्ये जात आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अनुभव व्यक्त केले की जागेवरती 50-60-70 रुपये मागणारे माल जे आज 150 ग्रॅमच्या पुढे ते 80 रुपयाच्या वर जात आहेत आणि 100 ग्रॅमच्या गोट्या 50-60-65 रुपये जात आहेत। व्यापारी घेताना 150 ग्रॅमच्या वरच घेतो, 70-80-100 ग्रॅमची गुटी घेत नाही। तेच आज माल 60-65-70 रुपयाच्या आसपास गुटीने जात असताना शेतकऱ्यांना आता चांगला मार्केटमध्ये न्याय मिळत असताना शेतकरी बांधवांना मी नम्र आवाहन करेन की आता टॉप मालवाल्यांनी तर बिलकुल चूक करू नका जागेवरती देण्याची, आणि जर द्यायचंच असेल तर सरसकट द्या आणि योग्य रेटमध्ये द्या। कारण पुढं काही मला यूट्यूब चॅनलवरती प्रश्न विचारले की 1 तारखेनंतर काय रेट राहतील, तर मी सांगितलं की 10 तारखेपर्यंत हलके माल हे दम काढू शकतात। जोपर्यंत गणपती बसतायत तोपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांची मानसिकता असते की गणपतीच्या तोंडावरती आपण माल घेऊन जावं। पण मी सर्वांना सांगेन, जर तुम्हाला हलका माल असेल अगदी गणपतीसाठी काढायचा असेल तर 4-5-6 तारखेच्या आसपास तुमची विक्रीला आली पाहिजे। तेच माल जर 8-9-10 तारखेला विक्रीला आले तर गणपतीला लागू होऊ शकत नाही, कारण 2-3 दिवस हा प्रवासामध्ये माल अगोदर जातो, नंतर किरकोळ व्यापाऱ्याकडे जातो आणि किरकोळ व्यापारी हा एक कस्टमरला ग्राहकांना तो देत असतो। तर त्या पद्धतीने आपण सर्व शेतकऱ्यांना ज्यांना माल तोडायचा त्यांनी ही तारीख लक्षात ठेवा की 10 तारखेच्या अगोदर 5-6-7-8 तारखेला माल नकोय, 9 तारखेला माल नकोय, 10 तारखेला जे माल गणपतीसाठी, म्हणजे 4-7 तारखेपर्यंत तुम्ही कितीही तोडा मालाचे पैसे हे होणार नाही। आणि टॉप मालवाल्यांत काळजी करू नका, गणपती उठल्याच्या नंतर जे रेट राहतील ते गणपती बसायच्या अगोदर हे रेट तुम्हाला दिसणार नाही, तेवढे गणपती उठल्याच्या नंतर हे रेट दरवर्षी वाढत असतात। हे आपण तुम्हाला मी नेहमी सांगत असतो आणि म्हणून ह्या सर्वच परिस्थितीचा आपण फायदा घेत असताना जागेवरचे सौदे फसू नयेत ह्यासाठी दररोजचे शेतकऱ्यांचे अनुभव आम्ही जागेवर देणाराशी की नवीन येणाराशी ह्याच्यात देत असतो। शेतकऱ्यांचे पण अनुभव तुम्ही पाहत जा। आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी इतर फळांचे पण रेट मला विचारले, कोण मोसंबीचा रेट विचारतोय, कोण संत्र्याचा रेट विचारतोय, कलिंगडाचे रेट विचारतायत, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अपडेट या ग्रुपवर देत असतो आणि देत असताना त्याच्यामध्ये आपल्याला अचूक अशी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। बऱ्यापैकी आता पपईचे रेट चांगले आहेत हे मी सांगतो, पण पपईची आवक आता वाढायला लागलेली आहे, त्याच्यामध्ये 15 नंबर जात ही 14-15 रुपयापासून 20-22 रुपयावरती विक्री होते, जी 25-30 रुपये विक्री होत होती त्याची रेट थोडीशी घसरलेली आहे। आणि तैवान जात सुद्धा 8-9 रुपयापासून 10-15 पर्यंत जाते, आईस बिरी सुद्धा 7-8 रुपयापासून 10-12-14-15-16 पर्यंत जाते। पपईला अजूनही डिमांड चांगला आहे, परंतु आवक ही वाढायला लागलेली आहे आणि तो माल तोडताना 3-4 पट्ट्यात आणि तोडून आपल्या कॅरेटमध्ये आणा हे मी आपल्याला दररोज सांगत असतो। पेरूमध्ये VNR जात आहे आणि तैवान पिंक जात आहे, तैवान पिंकला रेट हे चांगले आहे, 22-45 रुपयापर्यंत तैवान पिंक जातोय, VNR सुद्धा 20-40 रुपयापर्यंत जातोय आणि गावरान पेरू 8-10 रुपयापासून 15-20 रुपयापर्यंत जातोय। सीताफळाची आवक ही मर्यादित झालेली आहे, बाळानगरीची आवक सुद्धा घटलेली आहे, बाळानगरी 20-70 किंवा 35-100 रुपयापर्यंत आज बाळानगरी विकली गेली। गोल्डन आवक अजून कमी आहे,
गोल्डन 30 रुपयापासून 100 रुपयापर्यंत जनरली बऱ्यापैकी जास्त जातोय, आणि टॉप माल असेल तर 45-50 पासून 125-130 रुपये किलोपर्यंत सुद्धा माल आज विक्री झालेली आहे. कलिंगडाची आवक जरा वाढलेली आहे. कलिंगडाचे रेट हे बऱ्यापैकी 6 नगाचा असेल तर 10-14 रुपये किलोपर्यंत जातोय, 7 नगाचा असेल तर 9-12 रुपये जातोय, आडवा जर कॅरेटमध्ये आपण तो आणतो तो माल असेल तर 5-8 रुपये जातोय. आणि मार्केटमध्ये आता सफरचंदाची आवक ही वाढत असल्यामुळं काही फळावरती नक्कीच त्याचा परिणाम होतोय. इंदापूरला सुद्धा आज डाळिंब बऱ्यापैकी आज आवक चांगली राहिली आणि रेटही त्या तुलनेत पुण्याच्याच तुलनेत हे राहिले. आणि हळूहळू आता इंदापूरची आवक ही आपल्या दुकानाची वाढत असताना त्याची कारणं आम्ही ज्यावेळेस तपासतो त्यावेळेस शेतकरी पुण्याचाही रेट पाहत असताना एखादी ट्रीप पुण्याला आणतो, एखादी ट्रीप इंदापूरला घेऊन जातो. जे हलके माल आहेत, मीडियम माल आहेत, त्यांना त्या तुलनेमध्ये इंदापूर सोयीस्कर जातं. काही शेतकऱ्यांनी काल आम्हाला युट्यूब चॅनलवर हा प्रश्न विचारला होता की आम्हाला डागी मालाचे सुद्धा व्हिडिओ पाठवा, परंतु आज आम्ही जरी पाठवले नसतील तर उद्यापासून डागी मालाच्या जे काही माल असतात की ते आपल्याला प्रश्न असतात की शेजारच्या मार्केटला रेट काय आहे आणि पुण्याला काय रेट आहे, तर पुण्यालाही चांगले रेट असतील, गाड्या तुमच्या भाजीपाल्याचे येत असतील ते सोयीस्कर असेल तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही ते दाखवू. आणि बऱ्यापैकी आपल्याला जाग्यावरती इतर मार्केटमध्ये जर काही सर लॉट विकण्याच्या पद्धती असतात, हलके माल कमी रेटमध्ये विकण्याच्या पद्धती असतात, तर इथं तुम्हाला इंदापूरला सुद्धा न्याय भेटेल आणि पुण्यालाही न्याय भेटेल. ह्या पद्धतीने आपण तुम्हाला नक्कीच आपण त्यामध्ये मार्गदर्शन करूया. आणि भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2-3 रुपयांनी जे काय भाजीपाला विक्री कोणताही घ्या विक्री होत होता तो आता बऱ्यापैकी आता 2-5 रुपयांनी प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रेट वाढलेत आणि उठाव सुद्धा चांगला व्हायला लागलेला आहे. कारण मागच्या 10-12 दिवस 15 अंशच्या नंतरचा जर काळ पाहिला 8-10 दिवसापूर्वीचा तर गाड्या उतरून घेत नव्हती पुण्यामध्ये, अशी परिस्थिती होती. आणि दुपारपर्यंत माल विकले तेवढे विकले, बाकी सगळे कचर कुटीत जात होते. ती परिस्थिती आता पुण्यामध्ये भाजीपाल्याची जाणवत नाही. आता भाजीपाला हा मर्यादित आलेला आहे आणि बऱ्यापैकी रेट हे चांगले वाढलेले आहेत हेही जाणवतंय. तर ते सगळेच रेट आम्ही सांगण्यापेक्षा ग्रुपवर आम्ही प्रत्येक आयटमचे रेट हे कळवलेले आहेत, ते पहा आणि आपल्याला अचूक आपला जो असणारा भाजीपाला माल असेल त्याचे रेट त्याच्यामध्ये तपासा, फळांचे रेट तपासा आणि डाळिंबाचे तर आम्ही दररोज अपडेट देत असतो. तर ह्या सर्वच गोष्टीची आपण माहिती घेत असताना आम्हाला बरेचसे म्हणजे आज तर वाशिम जिल्ह्यातनं जे शेतकरी आले त्यांनी अनुभव व्यक्त केला, 500-600-700 किलोमीटर शेतकरी पुण्यापर्यंत येतोय. का? तर त्याला इतर बाजारपेठेमध्ये न्याय कमी मिळत असेल म्हणून पुण्यात येतोय. आणि आम्हाला जी आज सेवा आम्ही तुम्हाला देतोय ती जास्तीत जास्त चांगली ही कशी देता येईल ह्याचाही नेहमी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि तुमच्या ज्या सूचना येतात त्याच्या विचार करून खऱ्या अर्थानं बळीराजाला कुठेतरी न्याय देण्यासाठी केडी चौधरी उद्योग समूहाने डाळिंबाची जी कामाची पद्धत ठेवलेली आहे ती चांगली चांगली आम्ही नेहमी ठेवण्याची प्रयत्न करत असतो. तुमच्या सूचना जेवढ्या आमच्यापर्यंत पोहोचत असतात त्या पद्धतीने आम्ही मार्केटमध्ये सुधारणा करतो. आणि आपला माल तयार असेल तर तोडते ठेवा, एवढंच मी कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.